3 वर्षाच्या मुलाची वडिलांनी केली 2.5 लाखात तेलंगणात विक्री. यवतमाळ जिल्ह्यातील मानव तस्करीचा पोलिसांकडून पर्दाफाश. दारूच्या आहारी गेलेल्या वडिलाने अन्य तिघांना सोबत घेत स्वतःच्या मुलाची 2.5 लाख रुपयात तेलंगणामध्ये विक्री केली. याची कुणकुण 3 वर्षीय बालकाच्या आईला लागताच तिने आरणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करीत दोघांना अटक केली. वडील श्रावण दादाराव देवकर वय वर्ष 32, चंद्रबान लकडाजी देवकर वय वर्ष 65, दोघेही राहणार कोपरा. कैलास लक्ष्मण गायकवाड वय वर्ष 55, राहणे गांधीनगर आरणी. बाला गोंडबे राहणे महागाव कलगाव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहे. त्यापैकी श्रावण आणि चंद्रभान यांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणात बालकाची विक्री झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने जगताल जिल्ह्यातील मोहनराव पेट गाठले. बालकाला सुखरूप ताब्यात घेतले. बोल्ली गंगाराम राजू वय वर्ष 45 राहणे मोहनराव या महिलेने अरविंद रामय्या उस्केमवार वय वर्ष 45 राहणे भाग्यनगर आदिलाबाद या एजंटच्या माध्यमातून खरेदी केले होते. त्यांनाही ताब्यात घेतले आहे. आरणी पोलिसांनी या मानवी तस्करीचा पर्दाफाश केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावातील आरणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सख्या वडिलाने स्वतःची तलब भागवण्याकरिता स्वतःच्या मुलाला 3 वर्षाच्या मुलाला 2.5 लाख रुपयामध्ये विक्री करण्याची माहिती आमच्या पुढे आली आणि यातून आम्ही संपूर्ण मानव तस्करीची चेन उघडकीस इथं करण्यात येत आहे. याच्यामध्ये आदिलाबाद येथील अरविंद रमय्या उचलेमवार आणि या व्यक्तीने या मुलाला एजंट म्हणून विकण्याचं काम केलं. त्याच्या पुढे बोल्ली गंगाराजू गंगाराम राहणार रायगड मंडळ जगतियाल जिल्हा राज्य तेलंगणा पुढे या महिलेला विकण्यात आलं आणि ही महिला पुढे या 3 वर्षाच्या बाळाला कतार येथे तिच्या पतीला विकणार होती. असं या प्रकारे मानव तस्करीचा एक मोठा अँगल समोर आलेला आहे. लोकनायक न्यूज